हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळे मागील अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळे तुम्ही बघितले नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला हो पर्या तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य हे सहा विभागांमध्ये विभागले असून त्यापैकी एक अमरावती आहे हा जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे अमरावती हे लोकप्रिय पर्यटन स्थळ सुद्धा आहे जिल्ह्यातील पर्यटनामध्ये मंदिरे नैसर्गिक झरे आणि सुंदर वन्यजीव अभयारण्ये इत्यादींचा यामध्ये समावेश आहे तर याच पर्यटन स्थळांची आपण आज सविस्तर माहिती बघूया भक्तिधाम मंदिर अमरावतीमधील बडनेरा रोडवर स्थित भक्तिधाम मंदिर म्हणजे राधाकृष्ण यांना समर्पित असलेले मंदिर आहे हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय असे तीर्थक्षेत्र आहे या मंदिरात संगमरवरी दगडाने बनवलेली श्रीकृष्ण राधा यांची मूर्ती आहे दरवर्षी हजारो भाविक या मंदिरास भेट देतात तसेच मंदिराच्या मागील बाजूस एक उद्यान आहे दर्शन झाल्यानंतर या उद्यानात तुम्ही शांत व आनंदायी वातावरणाचा अनुभव घेऊ शकता चिखलदरा हिल स्टेशन चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण खोलदऱ्यांनी परिपूर्ण आहे आणि या दऱ्या मखमली गवत धुके आणि भव्य वृक्षांनी परिपूर्ण आहेत चिखलदरा हे एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर वसलेले आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश असल्याने त्याला वेगळेपणा प्राप्त आहे निसर्ग संपन्न विलक्षण वन्यजीव चित्तथरारक धबधबे आणि सरोवर असलेल्या चिखलदऱ्याचे सौंदर्य विलोभनीय आहे जर तुम्ही पर्यटन स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर नक्की भेट द्या आणि या स्थळाला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा आहे चिखलदऱ्याजवळच पाहण्यासारखे आणखीन भरपूर ठिकाणे आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा मेळघाट प्रकल्प महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहे या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात मेळघाटामध्ये सिपना ही नदी महत्त्वाची आहे या सिपना नदीमध्ये एकूण वीस प्रकारचे मासे आढळतात तसेच या ठिकाणी वाघ बिबटे रानगवे सांबरे भेकरे रानडुकरे वानरे चितळ निलगाई चौशिंगी रानमांजरे असवले उडत्या उडत्याखारी कोल्हे लांडगे ससे असे पुष्कळ प्राणी आहेत श्री अंबादेवी मंदिर अमरावती शहराच्या गांधी चौकात मध्यभागी अंबादेवीचे मंदिर आहे हे मंदिर खूप जुने आहे आणि याचा उल्लेख जुन्या राजपत्रांमध्ये सुद्धा आढळू शकतो नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या सद्भावनेने साजरा केला जातो अनेक भागातील लोक या ठिकाणी दर्शनाला येतात या नऊ दिवसात अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात याच अंबादेवी मंदिराच्या परिसरात श्री एकविरा देवी है। मंदिर आहे हे मंदिरसुद्धा खूप जुने आहे सोळाशे साठच्या सुमारास जनार्दन स्वामी यांनी हे मंदिर बांधले होते यानंतर बघूया वान वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात वसलेले हे वान वन्यजीव अभयारण्य आहे हे मेळघाट अभयारण्याचे विस्तार आहे या ठिकाणी शुष्क पाने, गळणारी वनस्पती वाघ बिबट्या जंगली कुत्रे सांबर हरण भुंकणारे हरण आणि वन्य डुक्कर इत्यादींनी हा परिसर समृद्ध आहे जर या ठिकाणाला तुम्हाला भेट द्यायची असेल तर या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोंबर ते फेब्रुवारी महिन्यात आहे बांबू गार्डन बांबू कृषी संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत बांबू गार्डन तयार केले गेले आहे या ठिकाणी बांबूच्या विविध प्रजाती येथे आपल्याला बघायला मिळतात तसेच बांबूपासून बनवलेल्या झोपड्या पूल येथे प्रामुख्याने दिसतात येथे मुलांचे पार्क देखील आहे जे मुलांसाठी राइड्स इत्यादी करमणुकीच्या सर्व सुविधा आहे यानंतर बघूया गाविलगड किल्ल्याची माहिती थी। महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा हिल स्टेशनजवळ हा गाविलगड किल्ला आहे असा अंदाज आहे की कि हा किल्ला तीनशे वर्ष जुना आहे या किल्ल्याच्या भिंतीवर हिंदी उर्दू आणि अरबी लिपींमध्ये हत्ती बैल वाघ सिंह आणि कोरीव कामांचा समावेश आहे गडावर भगवान हनुमान आणि भगवान शंकर यांच्याही मूर्ती आपल्याला दिसतात लोखंडी दहा तोफा तसेच गडाच्या आत तांबे आणि पितळ देखील आपल्याला बघायला मिळते तसेच गुगर्नाल नॅशनल पार्क देवी पॉईंट यासारखे छोटे मोठे अनेक पर्यटनस्थळे आपल्याला अमरावती जिल्ह्यात बघायला मिळतात तर मित्रांनो याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅव अ गुड डे